आम्ही पुणेकर संस्थेतर्फे व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात सायकल आणि शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आंबेगाव तालुका फलोदे गावातील शहीद राजगुरू ग्रंथालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सायकल आणि पुस्तक हा मुलांसाठी सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. हा उपक्रम म्हणजे जगण्याबरोबर पुस्तक असं समीकरणच वाटतंय. तसेच अशा ग्रामीण गावात मदत उपलब्ध होऊ लागली तर देश नक्कीच विकसित होईल असं मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलंय. अशा प्रकारच्या सायकली वाटण्याचा एक कार्यक्रम किंवा सायकल स्टँड उभारण्याचा एक निर्धार या ठिकाणी करण्यात आला आणि त्याप्रमाणे आम्ही पुणेकर या संस्थेने मदतीचा हात दिलेला आहे. हा प्रारंभ आहे आणि आता देशमुख साहेब असं म्हणाले की या भागामध्ये आम्ही 1000 सायकली देणार आहोत. म्हणजे हा ही सुरुवात चांगली झालेली आहे. अशा एका सुरुवातीच्या कार्यक्रमाला मला हजर राहता आलं हे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःसाठी नाही तर देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा ती महत्वाची गोष्ट ठरणार आहे. आम्ही पुणेकर संस्थेच्या व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील तळेघर, राजापूर, पिंपरी, चिखली, फलोदे, जांभुरी, पाटण, आंगणे अशा एकूण 23 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी 500 ते 600 सायकली तात्काळ पुरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव यांनी दिली आहे. यावेळी अरवण जळे, अखिल झांजले, दत्ता गायकवाड, समीर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.